तुम्ही ज्या सनातन धर्माबद्दल बोलत होता तो धर्म असता तर तुम्ही त्या चाकरी करत सापडले असते तिथे, तुम्ही इथे आमदार म्हणून आले नसते. मागासवर्गीय हो हो, मी दलित, मी हिंदू दलित, माझ्या बाप्पाने चपला शिवल्या त्याचा मला अभिमान. मला यांच्या पक्षाच्या शरद पवारने आरक्षण नाही दिलेलं. प्रश्न रेकॉर्डवरून काढून टाकण्याचा नाही. प्रश्न आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेब यांचा एकेरीने उल्लेख करण्याचा आहे. परंतु सन्माननीय सदस्य सातपुत्यांनी जे काही बोलणं अरे एकेरी बोल उल्लेख केलेला आहे त्याबद्दल त्यांनी माफी मागावी आणि विषय संपवावा. माझ्या विरुद्ध राम सातपुते सर्वात जास्त जोरात बोलत होते. राम सातपुते कुठे आहेत ना? राम सातपुते आपण ज्या मतदारसंघात निवडून येतो ना तो राखीव आहे. आणि तो राखीव कोणामुळे माहितीये? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे. तुम्ही ज्या सनातन धर्माबद्दल बोलत होता तो धर्म असता तर तुम्ही त्या चाकरी करत सापडले असते तिथे, तुम्ही इथे आमदार म्हणून आले नसते. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, चला बात कर जाधव घ्या, चला ते तपासून काढू, तपासून रेकॉर्ड वरनं काढू. बात कर जाधव. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी देतो ना, देतो ना, त्याचा नंबर आहे, त्याने बोलायचा. भास्करराव त्याने बोलू द्या, राम सातपुते बोला. अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी जितेंद्र आव्हाड अशा पद्धतीने हिनवता आहेत एक दलित आमदार म्हणून, हे चुकीचं. अध्यक्ष महोदय, मागासवर्गीय हो हो, मी दलित, मी हिंदू दलित, माझ्या बाप्पाने चपला शिवल्या त्याचा मला अभिमान. आणि अजून एक सांगतो हो, मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं म्हणून मी आमदार आहे. मला यांच्या पक्षाच्या शरद पवारने आरक्षण नाही दिलेलं. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय हो, अध्यक्ष महोदय, मला अभिमान आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी, अध्यक्ष महोदय, मला मला अभिमान आहे हो, मी हिंदू दलित आहे. अध्यक्ष महोदय, मला अभिमान आहे, मी सनातन हिंदू धर्मात जन्म घेतलाय, याचा मला अभिमान आहे. या चाकरी करत असतील अध्यक्ष महोदय, मला यांनी शिकवायची गरज नाहीये, मला शिकवायची गरज नाहीये. मला जागेवर बसा प्लीज, प्लीज जागेवर बसा. आम्ही हिंदू आहे. रेकॉर्ड वरनं काढण्यासारखा गोष्टी असेल मला म्हणून, रेकॉर्ड वरनं काढण्यासारखा गोष्टी असेल ते वाटली पाहिजे. जागेवर बसा, दलित आमदाराचा अशा जागेवर बसा. राम जितेंद्र जाधव सुरू करा, भास्कर जाधव सुरू करा. सन्माननीय वर्ण काढायला सांगतो, चुकीच्या गोष्टी महाशय. प्रश्न रेकॉर्डवरून काढून टाकण्याचा नाही. प्रश्न आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेब यांचा एकेरीने उल्लेख करण्याचा आहे. आणि 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 सदस्य सातपुते, सातपुते यांनी एकेरीत उल्लेख करून आमच्या नेत्यांना त्या बाबतीत एकेरीत उल्लेख केलाय, त्यामुळे त्यांनी माफी मागितली पाहिजे. माफी मागितल्याशिवाय हे थांबणार नाही. त्यांनी सभागृह, अध्यक्ष महोदय, सभागृहात आमच्या सर्वोच्च नेत्याचा अपमान केलेला आहे, ठीक आहे, म्हणून त्यांनी माफी मागितली पाहिजे. ही आमची सन्मान्य मी माझी विनंती आहे सभागृहाला, आपण ऐकून घ्या, बसून घ्या. बघा जयंत पाटील साहेब बसले, तुम्ही पण बसून घ्या, बसून घ्या. या ठिकाणी आम्ही सगळे या ठिकाणी मी तर इयरफोन लावून ऐकत होतो. झालं काय बोलतात? सन्माननीय जितेंद्र आव्हाड म्हणाले की बाबासाहेब आंबेडकरांची घटना, म्हणजे बाबासाहेब आंबेडकर झाले, त्यांनी घटना लिहिली म्हणून तुम्ही इथे आलात. आम्ही आम्ही नाही, तुम्ही बसा, तुम्ही बसा, जरा बसा. आम्ही नाही नाही, हे बघा संदीप क्षीरसागरजी, नाही नाही असं नाही चालेल. तुम्ही जागेवर जा, तुम्ही फ्लोर क्रॉस करू नका, तुम्ही जागेवर जा पहिली.
नाही ना बोला भुजबळ साहेब बोला. असेल किंवा ही लोकशाही असेल, बाबासाहेब आंबेडकरांची जी घटना आली त्याच्यामुळे तर तुम्ही आम्ही सगळे तिथे आलेलो आहोत. त्याच्यात चुकीचं बोलण्याचं काय कारण? त्याने सांगितलं हो हो यांच्यामुळे आलो, तुमच्या शरद पवारामुळे नाही. अरे नाही ना माझ्याकडे बघून बोला ना, माझ्याकडे बघून बोला. असं म्हणाले त्यामुळे गोंधळ झाला. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव भुजबळ साहेब आपण भुजबळ साहेब आपण मगाशी नव्हता सभागृहात, मी पण नव्हतो, परंतु मी आल्यानंतर माहिती घेतली. आम्ही संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत दादा पाटलांशी पण बोललो. शेवटी प्रत्येकाला आपल्या आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या बद्दलचा अभिमान असतो आणि तो असला पाहिजे. अध्यक्ष महोदय, मी पण बरेच वर्ष या सभागृहामध्ये बघितलं, कुणी कुठल्याही पक्षाच्या वरिष्ठांच्या बद्दल जर यदा कदाचित समोरच्या बाजूनी जर वेगळा काही शब्द आला तर त्याबद्दल तुम्ही म्हणताय तेही आम्हाला मान्य आहे, मी तपासून घेतो, मी पाहतो, त्याला एक 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 ह्याला जातो वेळ. असा प्रसंग अनेकदा आल्यानंतर थोडस एकेरी उल्लेख झाला असं ह्या सगळ्यांचं म्हणणं आहे, मी ऐकायला नव्हतो. एकेरी उल्लेख जर झालेला असेल निश्चितपणे ऐका. नाही नाही, नुसतं काढून टाकायचं नाही अध्यक्ष महोदय, हे नवीन पायंडे पडतील उद्याच्याला. मग सत्ताधारी पक्षाच्याही लोकांच्या भावना भडकल्या जातील, अशा प्रकारे त्यांचेही वरिष्ठ नेते आणि त्यांच्याबद्दल कुणी दुसऱ्यांनी बोललं तर शब्दाने शब्द वाढत जाईल. माझी चंद्रकांत दादा पाटील तुम्हालाही नम्र विनंती आहे, अध्यक्ष महोदय तुम्हालाही विनंती आहे की ते तपासायचं ते संध्याकाळी तपासा, तो काय निर्णय घ्यायचा काढायचा तो काढा. परंतु सन्माननीय सदस्य सातपुत्यांनी जे काही उल्लेख केलेला आहे त्याबद्दल त्यांनी माफी मागावी आणि विषय संपवावा. अध्यक्ष महोदय, ह्या सभागृहामध्ये मी अनेकदा विरोधी पक्ष नेता म्हणून पण माफी मागितली आणि सभागृह व्यवस्थित पुढे चालू ठेवले. ह्याच्यातलं काही आपला फार मोठा कुणाचा अपमानाचं कारण नाही.